जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा. त्याचबरोबर डेली नवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. विशेष म्हणजे काल्याला राहित शिक्षण संस्थेची पहिली शाखा स्थापन झालेली आहे. रवीर भाऊराव पटलांनी जी पहिली शाखा स्थापन केली ती काल्याला, आणि ते जुनं रेकॉर्ड जर बघितलं तर रयत शिक्षण संस्था काल्या असंच काहीतरी तिचं नाव होतं. आणि ते तिथं वसतिगृह आणि शाळेच्या इमारतीचे एकदा पडझड झालेले आहे आणि त्याला एक निधीची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही काल्याचे सरपंच गावातले पहिले विद्यार्थ्यापासून सगळ्यांना घेऊन साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की रयतचे इतर जे काही नियम आहेत की गावातून एवढे गोळा करा मग संस्था एवढं देऊन याला अपवाद म्हणून काल्याला काल्याच्या बाबतीत अपवाद करायला तरी कारण ती पहिली संस्था आहे आमची आणि तिथून रयतची सुरुवात झाली आहे. आणि पहिली बॉडी जर बघितली तर ती सगळी कार्यकरच त्याच्यामध्ये होते आणि म्हणून त्याच्यासाठी रयतनं विशेष ज्यादा निधी द्यावा अशी विनंती केली. मग त्याच्यामध्ये एकूण इमारतीचं इस्टिमेट किती केलं विचारलं त्यांनी, ते 1,60,00,000 रुपयेपर्यंत एकूण निधीची आवश्यकता आहे. मग त्यात आता 20,00,000 रुपये शाखेकडे शिल्लक आहेत, 20,00,000 रुपये रयतनं देऊ केलेले आहेत आणि मग 20,00,000 रुपये गावकऱ्यांनी गोळा करावा असं अपेक्षा पवारसाहेबांनी व्यक्त केली. 60,00,000 रुपये झाले आणि राहिलेली 1,00,00,000 रुपये तुम्हाला मी मिळवून देतो अशा पद्धतीने 1,60,00,000 रुपये निधीची व्यवस्था करायचं असं चांगला निर्णय. म्हणजे आता देणगीच्या माध्यमातून किंवा कसंही पण ते 1,00,00,000 रुपये स्वतः साहेबांनी त्याचे जबाबदार केली. नाही, 6 वर आम्हाला इंटरेस्ट आहे आणि ते आम्ही काय लपून ठेवलेलं नाही, वारंवार मीडियातनं सुद्धा हे केलं. त्यात माझा स्वतःचा हात खाण्यामध्ये आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि परत माढा आहे, माढा, बुलढाणा आणि वर्धा असे 6 वर आम्ही इच्छुक आहोत. पण सगळ्याच मिळतील असं त्याला काय भाग नाही. एकदा सगळी महाआघाडी करायची म्हणजे प्रत्येकाला एकाच पाऊल मागे घ्यावं लागेल. पण आम्ही 2 मुद्द्यावर आघाडीत यायला तयार आहोत. एक म्हणजे आमचा किमान समान कार्यक्रमामध्ये मी लोकसभेमध्ये जे 2 विधेयकं मांडलेली आहेत, एक संपूर्ण कर्जमुक्तीचं अधिकार विधेयक आणि दुसरं हमी उत्पादन कर्ज 1.5 हमीभावाचं अधिकार विधेयक, आणि ह्या विधेयकाला राष्ट्रवादी सहित 23 पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि ज्यावेळी ते लोकसभेमध्ये येईल चर्चेला त्यावेळी ह्या पक्षाचे प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, काँग्रेसही आहे त्याच्यामध्ये, समाजवादी पक्ष आहे, राष्ट्रीय लाडू यादवांचा तो पक्ष आहे, तामिळ. मी असं बोललो होतो की भाजपला जर आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर सध्या एकच अधिवेशन आता शिल्लक राहिले, एक तर विशेष अधिवेशन घ्यावं लागेल किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये ही दोन्ही विधेयकं सरकारी विधेयकं म्हणून मांडून मंजूर करून घ्यायला पाहिजे. आता आश्वासन नाही, भाजपला एकदा संधी दिली होती ती घ्यायला, कायद्यात रूपांतर करावं त्यांना केलं तर तुम्ही भाजपसोबत जाणार का? पण तरी करावं ना ते केलं तर. आम्ही मुद्द्यावर आधारित आम्ही त्यांच्यावर गेलो का, याच मुद्द्यासाठी गेलो होतो आणि त्याच्यात त्यांनी त्याला पलटी मारली म्हणून त्यांना सोडलं. केलं तर परत जाणार मग काय हरकत जायला, पण ते करत नाहीत आम्हाला माहिती आहे. पेट्रोल दर वाढीवर पर्याय म्हणून 10% इथेनॉल मिश्रण करायचा निर्णय घेतला, त्याच्यामुळे उसाला 35 रुपये भाव मिळेल का? मुळामध्ये 10%